पोरबाळ असलेल्या माझ्या राघवाला नेलंस आणि मला म्हातारीला इथंच ठेवलंस. नमस्कार. एलिझाबेथ एकादशी या सर्वांग सुंदर चित्रपटाला 14 नोव्हेंबर रोजी बालदिनादिवशी 6 वर्ष पूर्ण झाली. 6 वर्षाचा टप्पा या चित्रपटानं प्रदर्शित झाल्यानंतर पूर्ण केला. 6 वर्षानंतर सुद्धा हा चित्रपट तितक्याच आवडीनं, तितक्याच गोडीनं, तितक्याच रसिकतेनं मराठी माणूस बघतो, यातच या चित्रपटाचं यश आलं. महिन्याला जवळजवळ 4 वेळा, 3 ते 4 वेळा हा चित्रपट वाहिनीवर दाखवला जातो आणि तरीही लोक कंटाळत नाहीत किंवा याबद्दल कुरकुर करत नाहीत. अतिशय सुंदर साधंभळं कथानक आणि छान असे लहान मुलांचे अभिनय आणि एक सकारात्मक संदेश देत पुढे जाणारा हा चित्रपट 6 वर्षापूर्वी मला मिळाला, म्हणजे त्यातली एक भूमिका मला मिळाली, हा माझ्यासाठी एक अतिशय भाग्याचा, आनंदाचा शुभशकून. राष्ट्रीय पुरस्कार विजेता हा चित्रपट मला मिळाला आणि योगायोगानं त्यानंतर दुसरा लगेच रिंगण हा आणखीन एक राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट माझ्या नावावरती जमा झाला. दोन्ही चित्रपटामध्ये मध्यवर्ती छान असं व्यक्तिमत्व साकारायला मला मिळालं. अर्थात रिंगणबद्दल नंतर कधी बोलू. आज एलिझाबेथ एकादशीच्या चित्रीकरणाच्या मला तो चित्रपट मिळाला. त्याचं चित्रीकरण, चित्रीकरण झाल्यानंतर त्याचं डबिंग, त्याचा प्रोमो आणि मग प्रदर्शित होणं आणि राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत जाणं, या टप्प्यांबद्दल मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे. आज पहिल्या भागामध्ये हा चित्रपट मला मिळाला कसा आणि त्याचं चित्रीकरणाच्या काही गमती जमती या मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. ज्ञानेश 1000 ची पावती, तुमचं पीएनची पावती. शेट आपला दोस्त ज्ञाने बेस्ट आहे की लगा. एलिझाबेथ तिचं नाव. अच्छा अच्छा. 3000 लगा आहेत का तेवढे? जा रे, घेऊन जा. पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. ठेव कपल्यावर दे. ए, ते 3000 दोन बॉक्स दे त्याला उधार. अहो गरज सांगतोय मी, ते जंगलीत थोडा माल तुटला, तू बॉक्स आहे का झाला. अहो खूप चोरलो आम्ही. अगदी नशिबवानच मी समजतो स्वतःला की कितीतरी स्ट्रगलर्स मुंबईमध्ये जाऊन स्ट्रगल करतात, त्यांच्याही वाट्याला इतकी छान एखादी चित्रकृती येत नाही, त्यातली भूमिका मध्यवर्ती मिळत नाही. पण पंढरपुरात घर बसल्यात चालून एलिझाबेथ एकादशीमधला हा महत्त्वपूर्ण रोल मला आणि मालकिणीबाईंचा रोल माझ्या पत्नीला सौ पद्माला मिळाला. परेशमुख अशी पंढरपूरला आलेत हे मला समजलं होतं. माझ्या एका विद्यार्थ्यानं मला फोन करून सांगितलं की आमच्या कवठेकर प्रशालेमध्ये परेश मोकाशी हे दिग्दर्शक आलेले आहेत आणि मुलांच्या ते ऑडिशन्स घेत आहेत, तुम्ही येता का त्यांना भेटायला. आता परेश मोकाशी हे चित्रपटसृष्टीतलं पहिल्याच पदार्पणात ऑस्करच्या फेरीपर्यंत गेलेलं नाव. त्यांचा हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट ऑस्करसाठी नॉमिनेट झाला होता, त्यामुळं एक या नावाला वलय होतं, दबदबा होता. आणि एवढ्या मोठ्या नावाच्या माणसाला, एवढा दबदबा असणाऱ्या माणसाला मी पंढरपूरचा एक छोटा कलाकार काय निमित्त करून जाऊन भेटायचं हे मला काही सुचना, त्यामुळं मी बघूया वगैरे म्हणून ते पुढं ढकललं त्या विद्यार्थ्यापुढं. भेटायला मिळावं ही इच्छा इतरांप्रमाणे माझ्याही मनात होती
पण जायचं कसं आणि बोलायचं काय एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाशी? तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी मी आणि माझी पत्नी जिममध्ये होतो आणि तिथं श्रीकांत बडवे महाजन या आम्हा दोघांच्या मित्राचा, तोही नाट्य कलावंत चित्रपट कलावंत आहे, एलिझाबेथमध्ये त्याचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि एलिझाबेथमधल्या पंढरपूरच्या निर्मिती प्रक्रियेत त्याचा खूप सहभाग आहे श्रीकांत बडवेचा. इथलं मॅनेजमेंट जवळजवळ त्यांनी बरंच हाताळलं आणि श्रीकांतचा फोन आला की तुम्ही दोघं लगेच या, परेश मोकाशींना काही अभिनेते हवे आहेत आणि त्या दृष्टीनं ते बघणार आहेत, ऑडिशन्स घेणार आहेत, तर तुम्ही पटकन सारडा भवनला ते उतरलेत तिथं या. जिममधून तसेच आम्ही त्या अवतारात जिमच्या ड्रेसवरच ट्रॅक पॅन्ट तो ट्रॅकसूट त्याच्यावरती धावत पळत परेश मोकाशी जिथं उतरले होते त्या सारडा भवनमध्ये गेलो आणि काही वेळ वाट बघितल्यानंतर आम्हाला त्यांच्या रूममध्ये प्रवेश मिळाला. एका पलंगावरती परेश मोकाशी बसलेले होते अगदी साध्या वेशभूषेमध्ये आणि त्यांच्या पत्नी मधुगंधा कुलकर्णी दुसऱ्या पलंगावरती होत्या. आणखीन मला वाटते कॅमेरामन अमोल गोळे हे बसलेले होते. खाडिलकर, अक्षय खाडिलकर सहाय्यक मोकाशींचे, तेही तिथं होते आणि सगळेजण नजरा रोखून आमच्याकडे बघत होते. परेश मोकाशी यांच्याबद्दल मला जास्त कुतूहल होतं की ऑस्करला पहिल्या दणक्यात जाणारा हा दिग्दर्शक कसा दिसत असेल त्याचं. पण अतिशय साधं व्यक्तिमत्व, अतिशय म्हणजे एकदमच मैत्री होऊन जावी तसं, म्हणजे आत गेल्यानंतर एक दोन चार वाक्य आम्ही काही घरगुती स्वरूपाची बोलल्यानंतर, आम्ही दोघं नवरा बायको आहोत, आमचं प्रेमविवाह आहे म्हणल्यानंतर जे सुरुवात झाली अचानक एकदम आपुलकीच्या बोलण्याला, की ते म्हणाले आमचंही लव मॅरेजच आहे आणि इथून हसत खेळत आमचे संवाद सुरू झाले, छान असे नाटकाबद्दलच्या वगैरे चर्चा झाल्या आणि एका मोठ्या दिग्दर्शकासमोर आपण उभे आहोत हे मी विसरून गेलो. आणि त्यांनी म्हटलं काही करून दाखवत आहे का, अर्थात माझ्या कथाकथनाचे तेव्हा कार्यक्रम जोरात सुरू होते, त्यातला एक विनोदी किस्सा मी त्यांच्यासमोर सादर केला. अगदी छान दाद देत होते ते त्यातल्या विनोदाला वगैरे, दोघंही नवरा बायको आणि इतरही त्यांच्या युनिटमधले सदस्य. माझ्यानंतर माझ्या पत्नीनं तिचं सादरीकरण केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हा दोघांना मी घेतोय, भूमिका आत्ता सांगत नाही पण तुम्ही आहात माझ्या चित्रपटाचा भाग. काही असं एवढ्या मोठ्या माणसाशी बोलायला मिळालं, त्याच्यासमोर आपलं सादरीकरण करायला मिळालं, या आनंदात आम्ही दोघं घरी आलो. एस टी स्टँडजवळ जो एक हॉल आहे गडम यांचा, तिथं पात्र वाचन ठेवलेलं होतं आणि तिथं मी त्या दिवशी ठरलेल्या दिवशी आम्ही दोघंही जाऊन पोचलो. आमच्या हातामध्ये स्क्रिप्ट देण्यात आलेली, मला त्यातला तो बांगडीवाला सेठजी वाचन करण्यास सांगण्यात आला. माझ्या पद्धतीनं मी सादरीकरण केल्यानंतर मोकाशी सरांनी काही सूचना केल्या, आपल्याला तो अतिशय साधा दाखवायचा आहे, सहज आहे, त्या मुलांबद्दल त्याला आपुलकी आहे, मनामध्ये माणुसकी असलेला कणव असलेला पण शिस्त करारी असलेला, शिस्त मोडलेली त्याला अजिबात खपत नाही अशा पद्धतीचा तो व्यापारी आहे. चांगल्याला तो चांगला आहे, मात्र जेव्हा त्याला काही वाईट जाणवतं दिसतं तेव्हा मात्र तो सटकतो, अशा पद्धतीचं ते पात्र आहे आणि हे तुम्हाला साकारायचं आहे. शेख हजारची पावती, तुमचं पावती शेख, आपला दोस्त
बेस्ट आहे की लगा एलिझाबेथ एलिझाबेथ तिचं नाव हो? अच्छा अच्छा 3000 लगा आहेत का तेवढे जा रे घेऊन जा पण माझ्याकडे पैसे नाही आहेत ठेव ठेव कपल्यावर दे ए ते 3000 दोन बॉक्स दे त्याला उधार अहो गरज सांगतोय मी ते जंगली तोडा माल तुटला तू बॉक्स आहे का झाला अहो खूप चोरलो आम्ही बोलवायचं तुला आता हिशोब आठवला काय हां काय नाही घेणार तुमचा माल मी परत थांब तुझ्या बापालाच सांगतो मी शेट असं करू नका परत नाही घेणार शेंबुंडाय पुसतायत आणि लबाडी करतेत हे शोभत का देवाच्या दारी हा मालकीणमयी ही व्यक्तिरेखा माझ्या मिसेसना देण्यात आली तिनं त्याचं वाचन केलं आणि आम्हाला काही जुजबी बारकावे सांगून तो दिवस संपला त्यानंतर मग काही फोनाफोनी झाली आणि युनिटकडून कपड्यांबद्दल वगैरे चर्चा झाली आणि नोव्हेंबर साधारण ऑक्टोबरच्या थोडंसं मध्यावर एलिझाबेथचं चित्रीकरण पंढरपुरात सुरू झालं एक गंमतशीर अनुभूती होती की एका इतक्या छान अशा दिग्दर्शकाबरोबर पण नाव मोठं आहे पण तो अतिशय आपल्या लेवलनी फार छान सहज हसत खेळत वागणारा माणूस आहे त्यामुळे दडपण अगदी 50% खाली आलं होतं तणाव असा कुठला त्यांच्यासमोर नव्हता अर्थात तरीही एवढा मोठ्या दिग्दर्शकासमोर सादरीकरण करताना आपल्याकडून काहीही उणीवा राहू नयेत त्यांना पुन्हा पुन्हा आपल्याला सांगायची वेळ येऊ नये या दृष्टीनं माझा प्रयत्न होता की त्यांच्या सूचना जास्तीत जास्त व्यवस्थित ऐकून घ्यायच्या आणि त्या तशाच्या तशा आपला अतिशहाणपणा न करता किंवा माझं काहीतरी मला दाखवायचं आहे वेगळं असं काहीही न करता बरेचदा आम्ही असे प्रकार करतो जिथं आमच्या मित्रमंडळांचे चित्रपट असतात आमचे मित्रच अगदी जवळचे उभे असतात दिग्दर्शक म्हणून तिथं आम्ही मला असं वाटतंय मला तसं वाटतंय पण इथं परेशमुखाशी जे सांगतील जसं सांगतील त्या पद्धतीनं फक्त त्यांचं अनुकरण करण्याचा त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करायचं मी ठरवलं कारण तेवढा त्यांचा दर्जा मला माहीत होता त्यांची गुणवत्ता मला जाणवलेली होती अर्थातच ते या चित्रपटानं सिद्धच केलं पहिल्या त्यांच्या त्या हरिश्चंद्राच्या फॅक्टरीनंसुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलंच होतं या माणसाच्या गुणवत्तेवर आणि त्यामुळं यांना फक्त फॉलो करायचं हे मी ठरवलेलं होतं आपण जास्त स्वतःचा कुठलाही शहाणपणा दाखवायचा नाही बारक्यापोरांची पैसे घेत नाही आम्ही आणि तुमच्या चुली इथंच मांडायच्या बर का होईल ग होईल आहो ज्ञानाची आई काय तुमचं जेवण बनवायचं 200-300 असतील सांगून ठेवलंय चंकेश्वरांना द्वादशीच्या स्वयंपाकाचं करशील ना तू हो आता मी एकटी बाई माणूस माझं सगळं वारीवरती कसं भागायचं अभ्यास चालू आहे मग करायचं का काय बायको कुरकुराय लागली संधिवात म्हातारी झाली चालवणार केव्हा 500 होईल का काही नोटच लावा 500 भाग दाडाला फार चुरु चुरु बोलतोय जा राहू दे मेल्या पत्रा टाकला तो उभा आहे ना समोर सगळं नीट होईल हे आमचे बिराड करू बर का ज्ञाना आज रात्री कीर्तन करायचं बर का करेल की आणि मग चित्रीकरण सुरू झालं पहिले काही दिवस पद्माचं सौ पद्माचं म्हणजे मालकीणबाई सर त्या चित्रीकरण चालू होतं 5-6 दिवस मी तिला फक्त सोडायला सेटवर जायचो अगदी सकाळी लवकर शिस्तबद्ध सगळं युनिट होतं अक्षय खाडीलकर असतील चैतराली डोंगरे असतील सर्व मान्यवर अगदी तळमळीनं सगळं चालू असायचं काम भल्या पहाटे ते उठून सगळे तयारीला लागायचे आणि शूटिंग सुरू व्हायचं पद्मा जाऊन थांबायची तिथं मी तिला सोडायचो परत यायचो माझ्या कामाला लागायचो दुकान तेव्हा मी बघत होतो आणि नंतर पुन्हा तिला आणायला किंवा मध्ये बघायला दुपारच्या वेळेला असा एखादी चक्कर लांबून गाडीवर बसूनच मी ते शूटिंगचं लांबून बघायचो आणि परत यायचो कुठेही थांबत वगैरे नव्हतो आणि एक दिवस
माझं शूटिंग लागलं, म्हणजे माझ्या चित्रीकरणाचा दिवस उजाडला. पद्मा सेटवरच्या गमती जमती सांगायची, ती छान, मुळातच तिचा स्वभाव जास्त मिक्सअप होणारा बोलका असल्यामुळं पटकन तिचं युनिटशी जमलं. युनिट एक दोनदा घरी येऊन गेलं, आमच्या घरी चहा पाणी करून छान चाललं होतं सगळं. आणि मी सांगितलेल्या दिवशी जाऊन सकाळी बसलो. आणखीन काही किस्से एलिझाबेथच्या चित्रीकरणाचे आणि प्रदर्शनाचे मी तुम्हाला सांगणार आहे, मात्र ते पुढच्या भागामध्ये. तेव्हा पुन्हा भेटूच, पाहायला विसरू नका आणि प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.